आणि कर्नाटकचा आंबा हापूस आंबा म्हणून विकण्याचा पराक्रम काही आंबा विक्रेत्यांनी रत्नागिरीमध्ये केलाय आणि त्या प्रकरणी रत्नागिरीतील स्थानिक आंबा बागायतदार आक्रमक झाले असून त्यांनी अशा आंबा विक्रेत्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केलेली आहे। स्थानिक बागायतदारांनी आंबा विक्रीस विरोध केल्यानंतर आंबा बागायतदार आणि आंबा विक्रेत्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली। कर्नाटक मधला आंबा हा असल रत्नागिरी हापूस असल्याचं सांगत काही विक्रेत्यांनी आंबा विकायला सुरुवात केलेली होती, पण या विक्रीला स्थानिक बागायतदारांनी विरोध केला। या विक्रेत्यांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली आहे। कर्नाटकातला आंबा आणून इथे लोकांना फसवायचं नाही की बात, लोकल आंबा म्हणून विकायचा नाही। तुम्ही विकाय होते आज तुम्ही विकाल बदनामी होईल आंब्याची, पलीकडचा पण घेणार नाही आंबा। सावंतजी होते काय आपल्या आंब्याची बदनामी होते, लोक फसतायत, बेचव आंबा, पुढच्या वर्षी कोण येऊन इथे आंबा घेणार नाही, कोणी नाही। हे सगळे घेऊन जात आहेत ना सगळे आंब्याला चव नाही, बेचव आंबा आपल्या विश्वासावर नेतात लोक। नाही बोर्ड विडे ना कर्नाटक आंब्याचा विकायचा नाही विकायला, आम्ही सांगतोय आमच्या आंबा विकायचं नाही, कर्नाटकात देऊन विकायचं काय, कर्नाटक आंबा तिथे आणायचं नाही। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात, अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, नेमकं काय घडतंय रत्नागिरीमध्ये? प्रज्ञा, मुख्य बाब हीच आहे की मागच्या 2-3 वर्षामध्ये जे आहे कर्नाटकात येणारा जो आंबा आहे कोकणात विशेषतः त्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे, आणि यंदाची जर परिस्थिती पाहायला गेलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की हापूसचं उत्पादन खूप कमी प्रमाणात झालेलं आहे। म्हणजे आंबा बागायतदारांचं म्हणणं असं आहे की मागच्या 15-20 वर्षामध्ये परिस्थिती अशी कधीच ओढावली नव्हती, इतकं कमी उत्पादन जे आहे ते हापूसचं झालंय। आणि अशा वेळेस होतंय काय तर कर्नाटकातनं आलेला जो आंबा आहे तो कोकणामध्ये आणला जात आहे आणि त्याची विक्री किंवा त्याचं वितरण जे आहे इतर भागांमध्ये देखील ते हापूसच्या नावानं केलं जात आहे, आणि परिणामी ग्राहकांची फसवणूक होते आणि हापूस जी चव आहे किंवा जी चव चाकली जाते आणि अशा संपूर्ण गोष्टींमध्ये जो आहे तो हापूस कुठेतरी मागे पडतोय, आणि याचा फटका जो आहे तो हापूस म्हणून ज्या कोकणाची ओळख आहे किंवा हापूस आंबा ही जी कोकणाची ओळख आहे त्याच्यावरती होतोय। सो जे आंबा वितरक आहेत त्यांनी कर्नाटकातून आंबा आणल्यानंतर त्याची फसवणूक होणार नाही ग्राहकांची ते पाहावं, कारण की याच्यामुळे कोकणातल्या व्यापारावरती मोठा परिणाम झालेला आहे। आणि ही समज देण्यासाठी जे आहे ते स्थानिक आंबा बागायतदार आहेत रत्नागिरीतले ते एकवटले, आणि जे आंबा वितरक आहेत जे हापूसच्या आंबा हापूस आणतायत माफ करा कोकणातनं कर्नाटकातून जो आंबा आणतायत त्यांना समज देण्यासाठी ते गेलेले आहेत। जर का यापुढे यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्ही अधिक आक्रमक भूमिका घेऊ असं या आंबा बागायतदारांचं म्हणणं आहे, कारण की आता जर आपण परिस्थिती पाहिली राज्यातल्या बऱ्याच मार्केटमध्ये तर हापूसच्या नावानं जी विक्री होत आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्नाटकातला देखील आंबा असल्याचा दावा या बागायतदारांचा आहे। प्रज्ञा, अमोल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।